सर्वांना सप्रेम जय बिरसा। जागतिक आदिवासी दिन म्हणजे 9 ऑगस्ट युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी 1994 साली 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे असं जाहीर केलं। त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी जगामध्ये जेवढे आदिवासी समूह या ठिकाणी राहतात त्या सर्वांना आपल्या ज्या काही उन्नतीच्या संकल्पना आहेत, जे कायदे आहेत, कानून आहेत, अत्याचाराच्या घटना असतील, या सर्वच बाजूनं आपला साकल्याने विचार व्हावा हा उद्देश ठेवून आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करतो। आज भारतामध्ये आदिवासी विरोधी वातावरण सातत्याने दिसून येत आहे। मणिपूरची घटना असेल, मध्य प्रदेशामधील युवकांच्या अंगावर एखाद्या जी काही विटंबना त्या ठिकाणी झाली, शिवनी परिसरामध्ये आदिवासी बांधवांना मारहाण झाली, या सर्व बाबी या ठिकाणी आपल्यासमोर दिसतात। याच अनुषंगाने नांदेड शहरामध्ये बिरसा मुंडा चौक येथून आयटीआयपर्यंत या ठिकाणी आपण रॅली काढणार आहोत, जी निषेध रॅली आहे। यामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेऊन निषेध रॅलीमध्ये आपला सहभाग आवर्जून नोंदवा असं या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे। नांदेडमध्ये रॅली संपल्यानंतर कुसुम सभागृह VIP रोड या ठिकाणी आपणास प्रबोधन मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या प्रबोधन मेळाव्याला उद्घाटक म्हणून माननीय DP सावंत माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभणार आहे। तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे। त्यांचं मार्गदर्शन आपणा सर्वांना लाभणार आहे। कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शक म्हणून डॉक्टर भारती मडवी पाटील मॅडम जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या त्या ठिकाणी आहेत। त्या आदिवासींच्या जे काही विषय आहेत ते त्या ठिकाणी हाताळणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षा सूर्यकांता मिराशिताई या ठिकाणी असतील आणि स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर हनुमंत रिठे या ठिकाणी असतील। तर मी सर्व नांदेड शहर जिल्हाभरातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करतो की आपण या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या या प्रबोधन मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावं, जेणेकरून हा कार्यक्रम तुम्हा आम्हा सर्वांचा एक उत्थानाचा कार्यक्रम, मार्गदर्शनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या माध्यमातून होईल असं मला या ठिकाणी वाटते। पुन्हा एकदा आपणा सर्वांना सप्रेम जय बिरसा। जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला मी आजच आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी आवर्जून उद्या निषेध रॅलीमध्ये तसेच प्रबोधन मेळाव्यामध्ये आवर्जून उपस्थिती नोंदवावी असं आवाहन करतो। धन्यवाद। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।